सध्या मुख्यालय न राहणाऱ्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करा अशी मागणी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गंगापूर खुलताबाद तालुक्याचे भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी अधिवेशनात भूमिका मांडली. त्यानंतर प्रशांत बंब यांच्यावर शिक्षक मंडळी मोठ्या प्रमाणात नाराज झाली असून यानंतर त्यांच्या या धोरणाविरुद्ध शिक्षक संघटनेने अनेक मोर्चेही काढले, आपली नाराजी व्यक्त केली. मात्र त्यांच्या नाराजीचा कुठलाही परिणाम झाला नाहीये. आता खुलताबाद तालुक्याचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी विलास केवट यांनी तालुक्यातील शिक्षक मुख्यालयी राहत नसतील तर त्यांचे घरभाडे भत्ता बंद करण्याचे आदेश दिलेत आणि जे मुख्याध्यापक खोटी माहिती सादर करतील ते त्या जबाबदार राहतील असे निर्देश दिलेत. फुलंब्री तालुक्यातील बहुतांश शिक्षक हे औरंगाबाद वरून अपडाऊन करत असल्याचे चित्र आहे. मात्र अपडाऊन करत असताना देखील ते घरभाडे भत्ता मात्र मुख्यालयी राहत असल्याचा घेत आहे. शिक्षक मुख्यालयी राहत असल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक भाडेकरनामा तसेच स्वघोषणा पत्र यांच्या माध्यमातून सादर केल्यानंतर मिळतो. यात ग्रामसेवक आणि लोकप्रतिनिधी हे स्वतःच्या फायद्यासाठी थोडीफार चिरीमिरी घेऊन प्रमाणपत्र देतात तर काही ग्रामसेवक हे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करतात तेव्हा भाडेकरारनामा याचा वापर केला जातो. तर काही महाशय स्वयं घोषणा पत्र देऊन शासनाची फसवणूक घरभाडे भत्ता वसूल करताना दिसून आलेत. या सर्व बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी आमचे प्रतिनिधी यांनी गट शिक्षण अधिकारी अशोक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की 2 दिवसात सर्व शिक्षकांचा अहवाल मागवण्यात येणार असून या जे शिक्षक मुख्यालयी राहत नसतील त्या शिक्षकांना घरभाडे भत्ता मिळणार नाहीये. तसेच ज्यांनी खोटी माहिती दिली अशा शिक्षकांवर शिस्तभंग विषयी कारवाई करून वरिष्ठांना कळवण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून एक स्पष्ट झालंय की फुलंब्री तालुक्यात मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांना आता घरभाडे भत्ता मिळणार. तालुक्यामध्ये शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याने गट शिक्षण अधिकारी यांच्यावर कारवाई करणार. मात्र गट शिक्षण अधिकारीच अपडाऊनच्या फेऱ्यात अडकले असल्याचं चित्र आहे. मग त्यांच्यावर देखील कारवाई होईल का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. यावर फुलंब्री शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष जगन ढोके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की जे शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचा आरोप करत आहे त्यांनी सर्वप्रथम शिक्षकांना आहे तिथे राहण्यासाठी व्यवस्था करावी, त्याचप्रमाणे शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा भराव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगले प्रकारे शिक्षण घेता येईल. तसेच शैक्षणिक आणि भोवतालच्या सुविधा पुरवाव्यात आणि शिक्षकांच्या मागे असलेले अतिरिक्त कामे बंद करावीत याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.